आज महाराष्ट्राला स्वाभिमानी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची गरज आहे आज महाराष्ट्राला लढणाऱ्या माणसाची आणि व्यक्तींची गरज आहे आज महाराष्ट्राला ताकदीनं लढताना समोर येणाऱ्या संघर्षाला तोंड देणाऱ्या नेत्यांची गरज आहे तुमच्या जातीवादाचा धर्मवादाचा घाणेरड्या वृत्तीचा हा समूळ उच्चाटन हे शत्रूच्या गाफिलपणाचं आणि आपल्या शौर्याचं प्रतीक आहे लक्षात घ्या ह्या सगळ्या जातीवादी आणि इतर सुडानं राजकारण करणाऱ्या लोकांना जर संपवायचं असेल राजकीय सामाजिक वैचारिक आणि खनेरड्या वृत्तीच्या लोकांना तर तुम्हाला ताकदीनं लढण्याचं बळ हे तुमच्या शौर्याचं फार मोठं भांडवल आहे पण हे भांडवल तुमच्यात जर ताकद नसेल निर्भयता नसेल लढण्याची हिंमत नसेल आणि लाचारी असेल तर मग ते होणार नाही आणि ते जर होणार नसेल तर लढणाऱ्या टोळ्या ह्या जर बादच असतील तर ज्याला गुंडाळून जिंकायचंय ज्यांना सुडानी जिंकायचंय ज्यांना छळून जिंकायचंय ते मात्र मस्तवाल होतील म्हणून आता वेळ संघर्षाची आलेली आहे आता वेळ लढण्याची आलेली आहे आता मरगळ झटकून ताकदीनं एकत्र हातात हात घालून शत्रूला तुमची बहुसंख्या दाखवण्याची वेळ आली आणि अशाच लढाईच्या वेळेस तुम्ही जर मैदान सोडून पळून जात असाल तर तुमच्यासारखा भित्रा डरपोक आणि पळपुटा कुणीच नसेल म्हणून निर्भय बना ताकदीनं एकत्र या जे आलं पाहिजे आणि संघर्षासाठी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी तयार व्हा एकत्र या निर्भय बना आणि लढायला तयार राहा हाच आता आपल्याला मूळ मंत्र जपावा लागेल म्हणून एकत्र आल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि लढल्याशिवाय तुम्ही जिंकणार नाही अरे सेटलमेंट सेटिंग तर कुणीही करेल सुडाच्या राजकारणामध्ये बळी कुणीही पडेल पण ना डरेंगे ना रुकेंगे सब डटकर शौर्य से ताकत से मजबुद्धी से आने वाले हर शत्रु से लढेंगे वही सिकंदर कहलाता है तोच व्यक्ती अजंक्य ठरू शकतो पण सध्या भितरांचा बाजार मांडला जातोय आणि घाबरून तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवलं जात आहे त्याच्यापासून सावध राहा आणि निर्भय बना म्हणून एकच सांगतोय लाचार म्हणून जगण्यापेक्षा सन्मानाने जगा निर्भयतेने जगा आणि समोर येणाऱ्या संघर्षाला दोन हात करण्याची ताकद ठेवून लढण्यासाठी एकत्र या आणि लढा लढेंगे और जितेंगे